सोलापुरात पद्मशाली समाजाचे सुमारे 3 लाखाहून अधिक मतदार आहेत. हा समाज नेहमीच भाजपच्या पाठीमागे राहिलाय. असं असलं तरी भाजपनं या समाजातील लोकांना नेतृत्व दिलं नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूरच्या मध्यची जागा पद्मशाली समाजाला द्यावी अशी मागणी पद्मशाली समाजातील प्रमुख नेत्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना निवेदन दिलंय. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजानंतर सर्वाधिक मतं ही पद्मशाली समाजाची आहेत. असं असताना या विधानसभा मतदारसंघातून भाजपनं पद्मशाली समाजाला नेतृत्व दिलं नाही अशी नाराजी व्यक्त होते. आगामी विधानसभा निवडणुकीत मध्यच्या जागेसाठी पद्मशाली समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी पुढे आली आहे. सध्या सोलापूर शहरात जवळपास हिंदू पद्मशाली समाज संख्या 5 लाखाच्या आसपास आहे. अनेक वर्षापासून भाजपाची एकनिष्ठ आहे. अजूनपर्यंत भाजपाकडून उमेदवारी पद्मशाली समाजाला मिळालेला नाही आहे. यावेळेस यंदा शहरमध्येकडून आम्हाला अंबादास अण्णा गोरंट्ला यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आज सोलापूर शहर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना तसेच जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या जवळपास 15-20 वर्षापासून कार्य करतो. त्या कार्यामध्ये अंबादास गोरंट्ला यांचा पण सहभाग असतो. त्यांचा या व्यतिरिक्त हिंदुत्व म्हणून त्यांचा सारखा कार्यक्रम किंवा कार्य पण त्यांचा लघु जिहादवर कार्य चालतो. शहरमध्येमध्ये बीजेपीकडून उमेदवारी मिळावी म्हणून चंद्रकांतदादा पाटील, सचिन कल्याण शेट्टी, नरेंद्र काळे यांना निवेदन दिलेलं आहे. या मागणी संदर्भातील निवेदन श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने भाजप नेत्यांना देण्यात आलं आहे.